केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी दिशा सॅलियन संदर्भात केलेल्या वक्तव्यावर आज मुंबई पोलिसांकडून त्यांची चौकशी होणार आहे. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याची तक्रार दिशा सॅलियनच्या आईनं केलेली होती. या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी राणे पितापुत्रांना चौकशीसाठी बोलवलंय. राणे आज दुपारी चौकशीसाठी जाणार असल्यानं मालवणी पोलीस ठाण्याबाहेर राणे समर्थकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. दरम्यान सॅलियन प्रकरणी दिंडोशी कोर्टानं राणेंना 10 मार्च पर्यंत अटकेपासून दिलासा दिलेला आहे. वैभव परब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. वैभव, राणे पितापुत्र किती वाजता पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकतात, कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांची चौकशी होईल आणि पोलीस स्टेशन बाहेरचं सध्याचं चित्र काय? प्रज्ञा, थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे आमदार नितेश राणे हे मालवणी पोलीस स्थानकात उपस्थित राहतील आणि दिशा सॅलियन प्रकरण आहे त्या संदर्भात त्यांनी जी वक्तव्य केली होती, त्यांचे जे आरोप होते, त्या आरोपांसंदर्भातली जी माहिती आहे सविस्तर ती त्या पोलिसांना देतील आणि तो जबाब आहे तो नोंदवून घेतील. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी असा आरोप केला होता की दिशा सालियांची हत्या झालेली आहे आणि त्या हत्येआधी दिशा सालियांवर रेप झाला आहे. तर आता ही हत्या कशी झालेली आहे आणि रेप कसा झालेला आहे हे नारायण राणे आणि नितेश राणे यांना या ठिकाणी येऊन सांगावं लागेल. तर त्या संदर्भातले काही प्रश्न उपस्थित होत आहेत जे नारायण राणे आणि नितेश राणे यांनी आधीच उपस्थित केले होते. त्या प्रश्नांच्या आधारे हा उलगडा करा असं एक रिक्वेस्ट विनंती आहे ती मुंबई पोलिसांना नारायण राणे करू शकतात. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे दिशा सॅलियनचा जो मित्र होता तो सध्या कुठे आहे हा पहिला प्रश्न आहे. अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं नारायण राणे आज पोलिसांसमोर देणार का? पोलीस कोणकोणत्या मुद्द्यांवरती चौकशी करणार या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.